मुंबईत आखी इंडिया एकवटली भाजपप्रणीत केंद्र सरकारच्या धोरणावर दोन दिवस जोरदार हल्ला चढवला जाईल भाजपला केंद्रीय सत्तेतून खेचण्यासाठी सल्ला मसरत होईल त्यानंतर भाजपला हटवण्याचा निर्धार पुन्हा एकदा केला जाईल तयारी तर जोरदार झाली पुरणपोळीपासून पिठल भाकरीच्या मेनूचे चार चार रंगते या सर्व परिस्थितीत उद्धव ठाकरे यजमानाच्या भूमिकेत वावरत आहेत याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्री असलेले दीपक केसरकर यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे तो प्रश्न म्हणजे इंडियाचे नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीवर नतमस्तक होणार का मंत्री केसरकर यांचा हा प्रश्न दुकऱ्या नसेवर बोट ठेवणारा आणि उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणणारा ठरू शकतो तो कसा याबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊ बोलविंदासच्या आजच्या ह्या आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी निती शिंदे आपण पाहत आहे बोलविंदास शिवसेना म्हटलं तर प्रादेशिक पक्ष पण बाळासाहेब ठाकरे यांनी या पक्षाला संपूर्ण देशभरात दखलपात्र केलं भाजपला एक खडे बोल सोडवण्यास बाळासाहेब ठाकरे कधी कचरले नव्हते किंबहुना भाजपा कोणाला वचकून राहिला असेल तर तो फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात मात्र भाजपाने सवयीप्रमाणे शिवसेनेला स्वतःच्या पायाखाली घेण्याचा प्रयत्न केला त्याच प्रयत्नाचे एक एक टप्पे पार करीत शिवसेनेची शकले केली ती भाजपनेच विरोधक कधी जवळ घेऊन तर कधी समोर ठेवून संपवायचा हे भाजपचं आक्रमक धोरण दोरन। याच धोरणातून एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खेचलं आणि अजित पवारांना सोबत घेऊन विरोधकांना एकत्र करण्यात मोनाची भूमिका पार पाडू शकेल असा शरद पवारांचा फा खांब खिळखिळा केला अशा परिस्थितीचा सामना भाजपच्या देशभरातील विरोधक करत आहेत आणि त्यामुळेच इंडिया आघाडीच्या झेंड्याखाली सर्व विरोधक एकवडत आहेत त्याच प्रक्रियेतील आत्ताची बैठक मुंबईत होते मुंबईतील या बैठकीच्या नियोजन महाविकास आघाडीच्या वतीने केले जात आहे मात्र यजमानपद उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्यासारखे आहे विरोधकांच्या बाजूने सर्व चर्चांचा टीकेचा फोकस आहे तो उद्धव ठाकरे यांच्यावर देशभरातून विविध पक्षाचे अध्यक्ष नेते मुख्यमंत्री मुंबईत येत हे सर्वजण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीवर नतमस्तक होणार का हा प्रश्न गैरलागू ठरत नाही दीपक केसरकर हे मुद्द्याचे आणि कळीचे बोलण्यात पहिल्यापासून वाकबगार त्यामुळे ते शिंदे गटाचे प्रवक्ते झाले वास्तविक सोनिया गांधी राहुल गांधी नितीश कुमार ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल सीताराम येचुरी फारुक अब्दुल्ला मुक्ती मोहम्मद सईद असे पासष्टहून अधिक दिग्गज विरोधक मुंबईत दाखल झाले आहेत आणि होत आहेत हे सर्वजण मुंबईत येत असताना आणि इंडियाच्या या बैठकीचे यजमानपद उद्धव ठाकरे पार पाडत असताना येणाऱ्या नेत्यांची सरबराई उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली होत असताना या सर्व प्रक्रियेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल देशभरातून येणारे मान्यवर काय भूमिका व्यक्त करतायत यालाही मोठं महत्व आहे ममता बॅनर्जी यांनी स्ट्रॉंग मॅन या शब्दात शिवसेना प्रमुखांचा उल्लेख केला आता सोनिया गांधी यांच्यापासून लालू प्रसाद यादव यांच्यापर्यंत इतर नेते कशा पद्धतीने व्यक्त होणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे वास्तविक बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत काय चित्र होतं इंडिया गाडातील बहुतेक पक्ष आणि प्रमुख बाळासाहेब ठाकरे परस्परावर टीकाच करायचे राजकारणात भूमिका मतबदलेत असतात सध्या तर या बदलाचं वारं जोरदार वाहत आहे त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांची भूमिका आता पूर्वीच्या मित्रांशी दोन हात करण्या इतपत आणि पूर्वीच्या शत्रूंशी दोन हात मिळवणी करण्या ऐतपत बदलले आहे शिवसेनेबाबत इतरांची ती इत बदलली आहे असं आहे का हा प्रश्न केसरकरांच्या प्रश्नात आहे इंडिया आघाडीच्या प्रमुखांनी खरोखरच बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतलं तर ही बाब उद्धव ठाकरे यांच्यासाठी नक्कीच बळ देणारी ठरेल मात्र जी मुंबई शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका इशाऱ्यावर चालायची ती मुंबई येऊन इंडिया आघाडीच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना दुर्लक्षित केलं तर मात्र तो नक्कीच चर्चेचा विषय होणार इंडिया आघाडी दिवसेंदिवस मजबूत होताना दिसते लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात ही सारं काही सर्वांच्या मनाप्रमाण झालं तरी मेहनतीची ताकद केवळ सूज हे स्पष्ट होईल त्यामुळे या आघाडीत बिघाडी करण्यासाठी भाजप हर एक प्रयत्न करेल अजित पवारांचे शरद पवारांना गुपचिप भेटणं हा त्याच प्रयत्नांचा भाग अशा परिस्थितीत मुंबईत इंडिया आघाडीला बळकट करण्यासाठी शिवसेनेला ताकद देणं आवश्यक ठरतं ही ताकद फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीच्या स्थळीच मिळू शकेल इंडिया आघाडीतील इतर पक्षांचे नेते ती ताकद देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणारच आहे एकूणच इंडिया गाडीची मुंबईतील बैठक नक्की कशी होईल काय होईल याच्याहीपेक्षा बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीवर हे सर्व जातील का आणि नतमस्तक होतील का हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं आहे आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण आम्हाला लाईक कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमचा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र